श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांना माहीत आहे 14 ऑक्टोबर रोजी म्हणजे शनिवारी सर्वपित्री अमावस्या आहे। आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही वस्तू जाळायच्या आहेत ज्याच्यामुळे आपले पितृदोष जे आहेत ते पूर्णतः नष्ट होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतील त्यासुद्धा पूर्णतः नष्ट होतील। आता बघा, ज्या दिवशी अमावस्या येते किंवा मग पौर्णिमा येते तर अशा वेळी ज्या नकारात्मक ऊर्जा असतात त्या जास्त प्रभावी होत असतात आणि त्या जास्त आपल्याला त्रास देऊ लागतात। म्हणजे घरामध्ये सुद्धा आपण जर नियमितपणे जर रेग्युलर अनुभवत असाल तर आपल्याला असं जाणवतं की जेव्हा अमावस्या येते पौर्णिमा येते त्यावेळी आपल्या घरामध्ये भांडणं वगैरे जास्त होतात। तर ही काय असते, आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते आणि याच्यामुळे या गोष्टी घडत असतात। आता ही जी सर्व पित्रे अमावस्या आहे तर या दिवशी शेवटचा दिवस आहे आपल्या पितरांचं स्मरण करण्याचा। आता आपण या 15 दिवसांमध्ये खूप सारे उपाय घरामध्ये केले असतील की ज्याच्यामुळे पितृदोष कमी व्हावेत आणि पितृदोष निघून जावे, म्हणजे आपलं एक वर्ष जे आहे ते व्यवस्थितपणे आणि सुखात जाईल। तर असाच एक उपाय अत्यंत प्रभावी आणि तो फक्त त्याच दिवशी करता येईल, मग डिरेक्टली आपण हा उपाय जो आहे तो पुढच्या सर्व पितृ अमावस्येला करू शकतो। तर असा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय केल्याने 99% आपल्या घरामध्ये पितृदोष असतील तर ते निघून जातील। आपले पितृ जर कुठे अडकलेले असतील तर त्यांना सद्गती प्राप्त होईल आणि त्यांचे चांगले आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील। तर याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी एक काही वस्तू आहेत अशा की ज्यांचा धूर करायचा आहे। आता तुम्ही आतापर्यंत आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे, आपल्या घरातील पितृदोष निघून जावे यासाठी जर काही उपाय केलेले असतील तर ठीक आहे, परंतु जर नसतील केले तर हा दिवस अजिबात चुकू नका, कारण आपल्याला हा शेवटचा दिवस मिळणार आहे की या दिवशी आपण हा उपाय करू शकतो। तर आपल्याला सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी एक जशी आपली पंती असते मातीची तशीच मोठी पंती लागणार आहे। आता तुम्ही जर जिथे तुम्हाला देवांचं साहित्य मिळतं तिथे ही पंती मिळून जाते मोठीवाली, कापूर जाळण्यासाठी आपण त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाळू शकतो, अशी मोठी पंती घ्या। नसेल तर तुम्ही तामण वगैरे किंवा एखादी प्लेट, स्टीलची प्लेट असली तरीसुद्धा तुम्ही ती वापरू शकता। तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, 10 ते 12 भीमसेनी कापूर टाकायचे आहे। जर तुम्हाला या काळामध्ये गौरी मिळत असेल, शेणापासून जी गौरी बनवली जाते, जिथे देवांचं साहित्य मिळतं तिथे सध्या गौऱ्या पण मिळतात, कारण सध्या पितृपक्ष चालू होता, याच्यामध्ये आपण जेव्हा श्राद्ध घालत असतो तेव्हा त्या लागत असतात। तर गौरी मिळत असेल तर गौरी घ्यायची आहे, नाही मिळाली तरीही हरकत नाही, मग तुम्ही कापूर जो आहे तो गौरीवरती टाकू शकता, पण नाही मिळाली तर फक्त कापूर घ्या। आणि आपल्याला कापूर घेताना शक्यतो भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। आता जवळजवळ सर्वजण भीमसेनी कापूर वापरत असतील, कारण भीमसेनी कापूर हा ओरिजिनल असतो आणि याच्यामुळे 100% आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी दूर होत असते। तर असा कापूर आपल्याला घ्यायचा आहे। भीमसेनी कापूर घेणार असाल तर 10-12 वड्या घ्यायच्या आहेत, जर तुम्ही साधा कापूर घेणार असाल तर तुम्हाला तो कापूर थोडासा जास्त घ्यावा लागेल। याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर 4 लवंगा घ्यायच्या आहेत आपल्याला, अखंड लवंगा। त्याच्यानंतर 4 वेलची म्हणजे इलायची घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला 4 चिमूटभर मोहरी घ्यायची आहे, जी आपल्या आपण भाजीमध्ये वापरतो, तर तशी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी असेल तर तीसुद्धा चालेल, परंतु नसेल तर तुम्ही काळी मोहरी जी आपण भाजीमध्ये वापरतो ती घेऊ शकता। आणि 4 चिमूटभर आपल्याला मोठं मीठ, ज्याला किंवा मग हे मीठ नसेल तर छोटं मीठ जे तुम्ही रेग्युलर वापरता ते सुद्धा घेऊ शकता, परंतु ट्राय करा की भीमसेनी कापूर, मोठं मीठ, लवंग, वेलची आणि मोहरी या गोष्टी आपल्याला लागणार आहेत। या सर्व आपण काय करायचं, पंतीमध्ये पहिल्यांदा कापूर जाळायला ठेवायचा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण वेलची टाकायची, जी 4 वेलची घेतलेली असेल ती टाकायची, लवंग टाकायचे 4, मोहरी टाकायची आणि मोठं मीठ जे आहे ते टाकायचं। हा धूर जो आहे म्हणजे हे या वस्तू कुठे प्रज्वलित करायच्या, आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला हा उपाय करायचा नाही, आपल्याला आपल्या घरामध्ये, तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता, तिथेही नसेल जमत तुम्ही आपल्या हॉलमध्ये बसून करू शकता, म्हणजे आपल्या घराच्या मध्यभागी आपल्याला हा धूर जो आहे तो करायचा आहे। शक्यतो मध्यभागी करा, म्हणजे तो सर्व घरामध्ये फिरेल। आणि थोडासा धूर झाल्यानंतर काय करायचं, एक मोठं ताट ठेवायचं खाली, कारण जर तुम्ही पंती हातामध्ये घेऊन फिरला तर तो जाळ किंवा मग धूर जो आहे तो आपल्या अंगावरती येतो, त्याच्यापेक्षा मोठं ताट घ्यायचं, त्याच्यामध्ये पंती ठेवायची, मग हे काम करायचं। आणि त्याच्यानंतर काय करायचं, तिथून मोठा धूर झाल्यानंतर हे सर्व घरभर आपल्याला फिरवायचं आहे, म्हणजे आपल्या पूर्ण कोपऱ्या कोपऱ्यामध्ये आपण हा धूर जो आहे तो घेऊन जायचा आहे।
आणि हा धूर जो आहे याच्यामुळे आपल्या घरामधील निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यास आणि त्याचबरोबर आपले जे पितृदोष लागलेले असतील तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. आता हा धूर जेव्हा तुम्ही फिरवत असाल त्यावेळी आपल्याला कसलं स्मरण करायचं आहे, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा आपल्याला कंटिन्युअसली जप करायचा आहे. कारण सर्व पितृ अमावस्या आहे, आपले पितृ खुश होण्यासाठी आपण काही बरेच सारे उपाय करत असतो, तर हाही त्याच्यापैकीच एक उपाय आहे. आणि हा शेवटचा दिवस असणार आहे की ज्या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी असा उपाय करू शकतो. तर मग आपण काय करायचं आहे, या दिवशी खूप जास्त प्रमाणामध्ये ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि आपल्या पितरांसाठी आपण या दिवशी खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतो. म्हणजे आता ज्या लोकांचे सर्व पितृ अमावस्येला म्हणजे ज्यांचे पितृ जे आहे ज्यांना माहीत नसतील किंवा मग होऊन गेलेले नसतील, सुतक वगैरे असेल, तर असे लोक सर्व पितृ अमावस्येला आपल्या पितरांचे श्राद्ध जे आहे ते करत असतात. तर हे सुद्धा ज्यांचे ज्यांचे झालेले नसतील ते या दिवशी करू शकता. आणि त्याचबरोबर अमावस्या आहे म्हटल्यानंतर आपण खूप सारे उपाय या दिवशी करू शकतो. तर आपल्याला असाच एक कर्पूर होम ज्याला बोलतो आपण, तर असा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला पहिला उपाय शक्य नसेल तर. पण माझ्या मते सर्वांना पहिला उपाय जो आहे तो करणं शक्य असेल. जर नसेल तर तुम्ही दुसरा उपाय जो आहे तो करू शकता. आपल्याला एक पूर्ण नारळ घ्यायचा आहे जो सोललेला नसावा, त्याच्यावरती आपल्याला 7 कापराच्या वड्या जाळायच्या आहे. पण जाळताना त्या कशा पद्धतीने जाळायच्या आहे, एक वडी टाकायची, ती प्रज्वलित करायची आणि पूर्ण घरभर आपल्याला ही हा नारळ जो आहे तो पूर्ण घरभर घेऊन फिरायचा आहे. एक एक वडी जी आहे कापराची ती तुम्ही टाकत राहायची आहे आणि अशा पद्धतीने हा नारळ जो आहे तो आपण 7 वड्या होईपर्यंत आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता, नाहीतर मग ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो. आता सर्व पितृ अमावस्या आहे म्हटल्यानंतर आपण पितृदेवतेचं नाव घेत असतो, परंतु बाकीच्या ज्या अमावस्या येतात तर त्यांना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून हा उपाय जो आहे तो करू शकता. प्रत्येक अमावस्येला हा उपाय जर आपण केला, म्हणजे आपण 11 अमावस्या म्हणा, 21 अमावस्या म्हणा, अशा पद्धतीने जर हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी भरून जाते, निगेटिव्ह एनर्जी पूर्णतः निघून जाते आणि आपल्याला खूप चांगला म्हणजे पॉझिटिव्ह इफेक्ट जो आहे तो आपल्या घरामध्ये बघायला मिळतो. मग तो कुठल्याही बाबतीत असू द्या. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्याला पितृदोष जर लागलेले असतील किंवा वास्तुदोष असतील तर अशावेळी आपली प्रगती काहीही केल्याने होत नाही. म्हणजे आपण कितीही प्रयत्न करा एखाद्या गोष्टीसाठी त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस येत नाही. तर अशावेळी पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, या दिवसांमध्ये आपण काही उपाय केले तर त्यांचा खूप चांगला इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी याच्या इतका प्रभावी उपाय कुठला नसेल आणि तो अमावस्येच्या दिवशी केल्याने त्याचा आपल्याला दुपटीने तिपटीने फायदा होत असतो. त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा जी असेल तर ती सुद्धा आपल्यापासून खूप लांब निघून जाते, आपल्या घरामध्ये ती प्रवेश करू शकत नाही असं वातावरण आपल्या घरामध्ये बनून जातं. तर नक्की या दोन्हीपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.